भारत जोडो यात्रा आज कर्नाटक मध्ये आलेली आहे आणि प्रचंड प्रतिसाद आतापर्यंत भारत जोडो यात्रेस मिळालेला आहे। काही ठिकाणी तर 50,000 पासून 1,00,000 लोक त्या भारत जोडो मध्ये सामील झाले होते, पदयात्रेमध्ये सामील झाले होते। अभूतपूर्व अशा प्रकारचा इतिहास, पदयात्रेचा एक नवा इतिहास हा घडवला जातो आहे। देशामध्ये एक जागृती करण्याचं काम त्या माध्यमातून होत आहे। सर्व जाती धर्म पंथ विविधता एक असली पाहिजे हा त्यातला उद्देश आहे आणि माझ्या मते खूप चांगल्या पद्धतीने साध्य करण्याचं काम माननीय राहुलजी करतायत। आता कर्नाटकमध्ये आहे, त्यानंतर तेलंगणा, आंध्र तेलंगणा असं करत 5 नोव्हेंबरचे आम्ही अपेक्षित धरतो आहोत की महाराष्ट्रामध्ये ते प्रवेश करतील। आम्ही तयारी तर अशी करतो की 31 ऑक्टोबरपर्यंत आमची सर्व तयारी पूर्ण झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। उद्या आम्ही जातो आहोत, पूर्ण रस्त्यावर फिरणार आहोत। माननीय अशोकराव चव्हाण स्वतः व्यक्तिशः लक्ष देऊन, कारण ते पहिलं नांदेडपासून सुरू होत आहे, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला असं करत बुलढाण्यातून, जळगाव जांबूतून मध्य प्रदेशमध्ये जात आहेत। तर आमची तर तयारी खूप चांगली आहे आणि आपली परंपरा, दिंडीची परंपरा असलेला, वारकरी संप्रदायाची दिंडीची परंपरा असलेला महाराष्ट्र आहे आणि ते ही सुद्धा एक अत्यंत सर्वधर्म संभावाची अशी एक सुंदर दिंडी या निमित्तानं होणार आहे। तुम्ही दौऱ्यावर चालले आहात, प्रमुख नेते, तुम्ही कशा मार्गाने प्रवास करणार आहात जोडो यात्रेसाठी? उद्या आम्ही हैदराबादवरून नांदेडला जातो आहोत आणि तिथल्या पूर्ण तयारी स्वतः माननीय अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा खूप तयारी केली आहे। आमचे काही लोक आजही त्या पदयात्रेमध्ये सामील आहेत, काय काय आम्हाला करावं लागेल या बाबतीतली माहिती त्यांनी तयार केलेली आहे आणि त्या पद्धतीनं सगळं नियोजन, प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन, त्यासाठी असलेल्या कमिट्या, अनेक कमिट्या त्याकरता कराव्या लागणार आहेत। आमचे जे पक्षाचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ स्वतः त्या विभागात फिरतायत, याशिवाय कार्याध्यक्षांवर जिल्ह्या जिल्ह्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे, याशिवाय माजी मंत्री जे आहेत, प्रमुख नेते मंडळी, त्यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे। सगळे कमिट्या आणि व्यवस्था या दृष्टीनं कार्यकर्ते म्हणून सर्वजण काम करणार आहेत आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची पदयात्रा सुद्धा अत्यंत सुंदर आणि मोठी जबरदस्त होईल याची खात्री मला वाटते। सर, दिल्लीमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या संदर्भात निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि तुम्ही एक ठराव केला होता की राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्ष व्हावं, कशा पद्धतीने? माननीय राहुलजींनी व्हावं ही तर सर्वांची अपेक्षा होती, पण त्यांनी सांगितलं की गांधी कुटुंबातलं कुणी होणार नाही, त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नॉमिनेशन आज होत आहेत। माननीय शशी थरूर यांचं, माननीय खरगे साहेबांचं नॉमिनेशन आज होतं आहे। ही लोकशाहीतली पक्षातली प्रक्रिया आहे आणि ती योग्य पद्धतीनं पार पाडली जाते आहे। सर, अशोक चव्हाणांनी एक दावा केला होता की ज्यावेळी 2014 भाजपच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेकडून एक प्रस्ताव घेऊन आले होते, तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीने, म्हणजे केवळ एकनाथ शिंदे यांनी आता सुद्धा काहीतरी दबावापोटी भाजपबरोबर संधान बांधले? आता आपण अशोकराव चव्हाण हे त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा खूप काळ राहिले, मुख्यमंत्री राहिले, आमचं महत्वाचं व्यक्तिमत्व ते आहे। ह्या सगळ्या चर्चा त्या कालखंडामध्ये ज्या झाल्या त्या त्यांनी सांगितल्यात, आता आणखी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। शेवटी एखादी गोष्ट, एखाद्या व्यक्तिमत्वाचे स्वभाव असतात, त्या पद्धतीनं ते व्यक्तिमत्व वागत असतं। मला वाटतं एकनाथ शिंदे जे आता माननीय मुख्यमंत्री आहेत त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असल्या पाहिजे। आमदारांमध्ये कुठेतरी नाराजी वाढत चालली आहे, प्रताप सरनं एकनाथ शिंदेंवर नाराजी असं करतात, एकनाथ शिंदे त्यांना कार्यक्रमात बाजूला घेऊन बसवतात, की सगळं आलेले याकडे कशा पद्धतीने? एकंदर सरकारची अवस्था तर अत्यंत कठीण, आता 4 महिने होत येतील, पालकमंत्री आतापर्यंत नेमलेले नव्हते, अनेक मंत्री अजूनही मंत्रालयातल्या ऑफिसला आलेले नाहीत, मध्यंतरी पितृपाठ आहे, पितृपक्ष आहे म्हणून नवीन ऑफिसला जायचे नाही, नवे निर्णय घ्यायचे नाही, ही त्यांची मानसिकता सुद्धा गमतीदार होती। अजूनही काही मंत्री आलेले नाहीत मंत्रालयात, ही वस्तुस्थिती आहे। निर्णय प्रक्रिया चाललेली दिसते परंतु खाली अंमलबजावणी काहीच नाही, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईच्या बाबतीतलं अजून पंचनामे सुद्धा नाही, म्हणजे मला समजत नाही, पितृपक्ष नाही म्हणून पंचनामे नाही, असं जर होत असेल आणि असं राज्य चालत असेल तर हे सरकार कसं चाललं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। सर, एक दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेचा दसरा मेळाव्यात शिवसेनेचे कार्यकर्ते भारत जोडो यात्रेला सहभागी? एकंदर काय आहे, कुटील नीती हे वैशिष्ट्य भारतीय जनता पक्षाचं कायम राहिलेलं आहे।
कशी फूट करता येईल, कसं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करता येईल याकरता ते कायमच प्रयत्न करत आलेले आहेत. एक आहे की शेवटी भारतीय जनता पक्ष त्यांची नीती त्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं ते प्रसिद्धी देत असतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.